विषय मराठी क्रमांक दोन रोज माती कवयित्री कल्पना दुधाळ यांची कविता आपण अभ्यासलेली आहे आता आपण या कवितेवरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत प्रश्न क्रमांक एक खालील कृती सोडवा प्रश्न आहे कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे आता कवितेतील स्त्री कोणकोणती कौन कामे करते कांदे लावणे झेंडूची फुले तोडणे ऊस लावणे विहिरीचं पाणी शेंदणे शेतातील विविध प्रकारची कामे ही शेतकरी स्त्री करत असते संदर्भानुसार योग्य जोड्या जुळवा अ गट ब गट अ गटामध्ये एक क्रमांकावरती आहे नाही कांदग जीव लावते दुसरं आहे काळ्या आईला हिरवं गोंदते तिसरं आहे हिरवी होऊन मागे उरते. गटामध्ये आहे गोंदनाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते आ, अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते ई स्वतःचा जीवत जणू कांद्याच्या रूपाने लावते योग्य जोड्या एक नाही कांदग जीव लावते याला जोडी आहे स्वतःचा जीवच जणू कांद्याच्या रूपात लावते दोन काळ्या आईला हिरवं गोंदते. यासाठी उत्तर आहे गोंधळाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकान सजवते तिसरं आहे हिरवी होऊन मागं उरते यासाठी उत्तर आहे अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते प्रश्न क्रमांक दोन खालील ओळींचा अर्थ लिहा सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते नाही कांद जीव लावते बाई लावते या ओळींचा अर्थ स्पष्ट करायचा आहे प्रस्तुत ओळी कवयित्री कल्पना दुधाळे यांच्या रोज मातीत या कवितेतील असून कवयित्रीने कष्टकरी शेतकरी स्त्री ही कांदे लावतानाचे वर्णन केले आहे शेतकरी स्त्रिया या शेतात राब राब राबत असताना त्यांना सर्वच काम करावे लागत असते कष्टाची कामे करत असतानाच ती शेतात जमिनीची मशागत करण्यापासून ते कांदे लावताना जमिनीत सरी वाफे तयार करते कांदे लावताना ती म्हणते मी नुसतंच कांद्याचं रोप जमिनीमध्ये लावत नाही आहे तर ती स्वतःचा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या स्वरूपात लावते हे या कवितेच्या ओळीतून आपणास जाणवते प्रश्न क्रमांक तीन काव्यसौंदर्य काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते या ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा आता ही जी ओळी आहेत या रोज मातीत या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी दिवसरात्र शेतात राबणाऱ्या कष्टकरी शेतकरी स्त्रीचे हृदय मनोगत आर्थ शब्दात व्यक्त केले आहे काळ्याभोर मातीचे शेत हे शेतकरी स्त्रीचे सर्वस्व आहे शेतातल्या धान्याने शेतकऱ्याचे जीवन पोचले जाते म्हणून या काळ्या शिवाराला शेतकरी स्त्री आई असे संबोधते लेकरांचे संगोपन करणाऱ्या आईचा दर्जा ती शेतीला देते ती तिची काळी आई आहे या काळ्या मातीवर स्वतःच्या घामाचे शिंपण करून जेव्हा त्यातून जेव्हा शेतकरी स्त्री शेतात कष्ट करत असते तेव्हा या काळ्या आईचे आपण पांग फेडले अशी शेतकऱ्याची श्रद्धा आहे जनुती गोंदणाऱ्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेतपिकाने सजवते पिकाने फुलून आलेले शिवार म्हणजे धर्तीच्या अंगावरचे हिरवे कोंदन अशी हृदय कल्पना कवयित्रींनी केली आहे स्त्री सुलभ नितळ प्रेमळ स्त्रीच्या मनातील हृदय भाव या ओळीतून समर्पकरित्या प्रकट झाला आहे पुढील काव्यपंक्ती आहेत नाही बेनग मन दाबते बाई दाबते काड्या काड्यांनी संसार सांधते बाई सांधते या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा कवयित्री कल्पना दुधाळे यांनी रोज मातीत या कवितेमध्ये शेतकरी स्त्रीचे कष्टमय जीवन यथायोग्य शब्दात चित्रित केले आहे शेतकरी स्त्री दिवसरात्र शेतामधील अनेक कष्टाची कामे करते ती जशी वाफ्याच्या सरीत कांद्याची रोपे लावते तशी ती ऊसाची लागवडही करते ऊसाचे पीक घेण्यासाठी आधी मातीमध्ये ऊसाची छोटी छोटी कांडे पेरावी लागतात हे ऊसाचे बेणे रुजवणे हे जिकिरीचे व कष्टाचे काम असते भविष्यकालीन उपजीविकेसाठी हे बेणे रोवण्याचे कष्टाचे काम ती करते बेणे नव्हे तर कांडया ती स्वतःचे मनच त्या ठिकाणी दाबत असते कांड्या कांड्यांनी संसाराची माळ विनावी लागते हे करत असताना ती उन्हातानाची कधीही पर्वा न करता सर्व शेतशिवार फुलराणीप्रमाणे हिरवळ दिसते उन्हाळ्याचे दिवस असल्याने विहिरीचे पाणी खोल गेले तरीही तिला पाणी शेंदावे लागते हे सर्व तिला रोज मातीतच नांदावे म्हणजेच काम करावे लागत असते शेतकरी स्त्री ही संसाराचा कणा असते प्रश्न क्रमांक चार पुढील ओळींचे रसग्रहण करा उन्हा तान्हा रोज मरते बाई मरते हिरवी होऊन मागे उरते बाई उरते खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते रोज मातीत मीग नांदते बाई नांदते वरील या कवितेच्या ओळींचं आपणास रसग्रहण करावयाचं आहे असे सौंदर्य रोज मातीत या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी स्त्रीच्या कष्टाचे वर्णन यथोचित शब्दात केले आहे उपरोक्त ओळींमध्ये शेतात शेतकरी स्त्रीचे नांदणे कसे कष्टमय असते याचे चित्र आपल्या समोर मांडलेलं आहे या आशयातून कवयित्रीने आपल्यासमोर शेतकरी स्त्रीचं कष्ट उभं केलं आहे काव्यसौंदर्य कवयित्री कल्पना दुधाळे यांच्या सिझर कर म्हणते माती या कविता संग्रहातून रोज मातीत ही कविता घेतलेली आहे या कवितेतून शेती आणि निसर्ग शेतकरी स्त्रीचे दुःखाचे चित्रण या कवितेत केलेले आहे रोज मातीत या कवितेतील शेतकरी स्त्रीला उन्हातानात रोज काबाड कष्ट करावे लागतात संसाराचा गाडा चालवताना उन्हाची कधीही परवा न करता शेतातील हिरवळ पाहायला मिळते ती केवळ तिच्या कष्टामुळेच खोल विहिरीचं पाणी शेंदून आणणं सकाळ संध्याकाळ घरातील सर्व कामे उरकणं त्याबरोबरच शेतकरी महिला आपल्या संसारासाठी शेत जमिनीत अहोरात्र खपत असते ती वाफ्याच्या सरीने कांदा लावते मन दाबून ऊसांची कांडे जमिनीत पुरते हे कष्ट भर उन्हात उन्हाची पर्वा न करता अविरत करते सुगीच्या हंगामात आपले आयुष्य समर्पित करते पुढचे हिरवे स्वप्न पाहते तर या हिरवेपणात तिचे कष्टच उगवून आलेले असतात खोल विहिरीतून पोहऱ्याने ती पाणी उपसते व पिकांना पाचते अशा प्रकारे संसार फुलवण्यासाठी शेतकरी स्त्री दररोज मातीत नांदत असते भाषा सौंदर्य अतिशय साध्या सोप्या सोजवळ भाषेमध्ये या कवितेतील शेतकरी आपलं मनोगत व्यक्त करते तिच्या हृदयातील बोलांमधून ती सोसत असलेले कष्ट कळून येतात तिच्या अभिव्यक्तीसाठी कवयित्रीने या कवितेत लोकगीतांसारखा सैल छंद वापरलेला आहे नादयुक्त शब्दकळा हा कवितेचा घाट आहे त्यातल्या हिरवे होऊन मागं उरणं रोज मातीत नांदणं या प्रतिमा काळीच हेलावून टाकणारे आहेत या कवितेत प्रत्ययकारी शब्दरचनेतून शेतकरी स्त्रीचे कष्टमय जीवन डोळ्यासमोर साकारत व उलगडताना आपल्याला पाहायला मिळते प्रश्न क्रमांक पाच अभिव्यक्ती यामध्ये पहिला प्रश्न आहे शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे लिहा आता प्रसिद्ध कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या सिझर कर म्हणते माती या कविता संग्रहातून आपणास ही कविता घेतलेली आहे त्यांच्या या कविता संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कवी कुसुमाग्रज पुरस्कार देखील मिळालेला आहे शेतकरी महिला शेतात राब राब राबत असताना होणारे दुःख कष्टमय जीवन प्रवास स्पष्ट केलेला आहे शेतकरी महिला शेतात कांदे लावताना स्वतःचा जीव जणू कांद्याच्या रूपात शेतात लावते काळ्या आईला गोंदनाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेतशिवार पिकाने सजलेला दिसतो सोन्याची फुले म्हणजेच झेंडूची फुले तोडताना जणू काही तिला खूप त्रास होत असतो कारण जणू काही त्यांचा देहच तोडतोय की काय असा आभास तिला होत असतो मात्र सोन्यासारखी झेंडूची फुले तोडून त्यांची माळ करून घरादाराला तोरण लावते उसाच्या पिकासाठी उसाची छोटी कांडे मातीत दाबते जणू ती स्वतःचे मनच त्यात दाबते कांड्या कांड्यांनी आपला संसार फुलवते दिवसभर उन्हातानात ती कष्ट करते आणि संध्याकाळच्या वेळी विहिरीचे पाणी शेंदून अहोरात्र शेतात कष्ट करून संसारातील साऱ्या माणसांना आनंदी ठेवण्यासाठी सतत झटत असते काळ्या आईच्या कुशीत हिरव्यागार स्वप्न पाहात ती आनंदाने नांदत असते यानंतर पुढचा प्रश्न आहे तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रियांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहातील योगदान स्पष्ट करा ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील स्त्रियांना लहान वयापासूनच कामे करावी लागतात सकाळी झोपेतून उठल्यावर गायीची धार काढणे विहिरीचं पाणी काढणे घर सारवणे स्वयंपाक करणे मुलांचे संगोपन करणे हे तिचे रोजचे काम आहे त्याबरोबर शेतातील बियाणे लावणे खुरपणी करणे कापणी करणे मळणी करणे ही कामे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती करत असते शेतात राब राब राबत असते खेडे असो किंवा शहर कष्टकरी स्त्रियांची एक जमात आपल्याला सदैव पाहायला मिळते मग ती गावखेड्यात असेल तर आपल्या संसाराची सर्व कामे उरकून निंदन खुरपण काडी कचरा करत असते मात्र तेच जर शहरामध्ये याच महिला बांधकामावर मजूर म्हणून धुनी भांडी मोलमजुरी करून आपले घर चालवण्याचा प्रयत्न करत असतात ती स्त्री जर एकटीच कमावती असेल तर परिस्थिती फार भीषण असते या बिकट परिस्थितीत सुद्धा न डगमगता या स्त्रिया आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहात योगदान देत असतात काही वेळेला आपण पाहतो की रस्त्या रस्त्याची कामे करताना स्त्रिया दिसतात कष्टकरी स्त्रिया घाईघाईने कामावर मजुरीच्या ठिकाणी पोहोचतात ठेकेदाराचा आरडाओरडा सहन करीत लहानग्याला झोळीत ठेवून तसंच मग रेतीची घमेली डोईवर घेऊन जातात आमच्या इमारतीच्या समोर रस्त्याच्या पलीकडे कामगारांची वस्ती आहे या वस्तीतील काही स्त्रिया सकाळी इमारतीच्या बांधकामात मजुरीसाठी जातात पहाटे पहाटे आपल्या आपल्या खोपटात चुलीवर जेवण करतात जाळाचा धूर घरभर पसरलेला असतो त्यातही त्या आपल्या लहानग्या मुलांना जोजवत भाजी भाकरी करीत असतात लगबगीने सर्व आवरून पटकुरात भाकरी गुंडाळून नि छोट्यांना कमरेवर घेऊन झपाझपा मजुरीसाठी निघतात कष्टकरी स्त्रिया घाईघाईने कामावर मजुरीच्या ठिकाणी पोहोचतात ठेकेदाराचा आरडाओरडा सहन करीत लहानग्याला झोळीत ठेवतात अन् मग रेतीची घमेली डोईवर घेऊन त्यांची मजुरी सुरू होते न थकता ओझे उचलून नि शारीरिक दुखण्याकडे दुर्लक्ष करून इमाने इतबारे दिवसभर उन्हातानात पायऱ्यावरून चढ उतार करून आपले काम नेटाने करतात दुपारी थोडा वेळ एकत्र जमून मीठ भाकर खाऊन तिथल्याच एखाद्या नळाचे पाणी पितात आणि पुन्हा झटझटून जट त्यांची ओझी उचलणं सुरू होतं दिवस सुरून गेल्यानंतर जड पावलांनी घरी परततात मिळालेल्या रोजगारातून रात्रीच्या जेवणाचे सामान खरेदी करून घरी येतात पुन्हा तेच सकाळपासूनची संध्याकाळपर्यंत झालेली दमछाक आणि पुन्हा त्यांच्या वाट्याला पेटलेली चूल रडणारे मूल व आ भुकेली तोंडे हेच येते काहीही तक्रार न करता निमूटपणे ही कामगार स्त्री आपल्या संसारासाठी हाडाची काडे करून जगत असते आपल्या परिसरामध्ये भरपूर अशा कष्टकरी स्त्रिया आपणास पाहायला मिळत असतात यावरती उपक्रम देखील आहे पहा शेतकरी महिलेची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा